आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सर्व आलात त्याबद्दल सर्वांचे आभार. कोपरगाव शहरात गेल्या 8 महिन्यापासून जे गारोट्या जगात चालू आहे, नगरपालिकेमध्ये गेले 4-5 वर्ष होत आले, जवळपास 2-3 महिने बाकी इलेक्शन. पहिल्यापासून आजपर्यंत नगरपालिकेमध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये धिंगाणे घालणारे कोण, प्रत्येक मिटिंगमध्ये टेबल फटका फटकी करणारे, कामाला विरोध करणारे कोले पार्टे. आता विजयराव वाडणेंना आल्याबरोबर आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला, आम्ही सर्व विकास कामांबरोबर होतो आणि आहे. शहरातून जे लोक आपल्याला निवडून देतात, विकास कामांसाठीच निवडून देतात. आणि कोपरगाव ही महाराष्ट्रातील जगात एक अशी पहिलीच एक नगरपालिका असेल किंवा जे सर्व समाजाच्या कामासाठी किंवा सामाजिक कामासाठी कोर्टात जाऊन कामाला इष्टे लावतात. हे पहिलीच मला असं वाटतं हे कोलेघाटाचे नगरसेवक आहे की ज्यांनी कोपरगावात चांगल्या कामाला विरोध केला. आणि हे आमचे जे लोक आहे विकासाबरोबर आहे, तर आज जे त्यांनी काल विजयरावनी जे म्हणजे परवा आवाहन केलं की बा विकास कामासाठी सर्वांनी एकत्र यावं. विजयराव गेल्या 4-5 वर्षापासून प्रत्येक मिटिंगमध्ये त्यांना हेच सांगत आले का बा मी विनंती करा, मेहरबानी करा, कामं होऊ द्या. तोपर्यंत त्यांच्या कानात बोळे गेले होते का त्यांना. ते प्रत्येक वेळेस विजयराव त्यांना हेच सांगत होते, आम्ही सांगत होतो चांगले कामं चालू आहे गावात, होऊ द्या. मात्र आज अचानक असं काय घडलं की बा त्यांनी लगेच माघार घेऊन लगेच त्यांना असं कळलं, लगेच ते म्हणतात आम्ही चला विजयराव म्हटले तर आम्ही लगेच माघार घेतो. अहो तुम्हाला माघार घ्यावा घ्यायला पाहिजेच आणि घेणारच होते तुम्ही, कारण आता 2-3 महिन्यांनी तुम्हाला नगरपालिकेत नागरिकांसमोर जायचंय. जर तुम्ही आज माघार घेतली नसती तर लोकांनी अक्षरशः तुम्हाला बुटाडाने मारलं असत, कारण लोक आमच्यावर नाही नाराज आहे, कोले गटावर नाराज आहे. कोले गटाचे कामं त्याच्यात जास्त आहे, 22 कामं 28 कामं. अहो एक कोले गटाचे त्याच्यात जास्त काम आहे. आणि हे कामं कोणाचे गटाचे आणि काय आहे, शहर विकासाचे काम आहे, शहरासाठी होणारे काम आहे. लोक कर भरतात, लोक करदाते आहे, नगरपालिका त्याच्यावर चालती, शहराचे विकासाचे कामं त्याच्यावर होतात. तुम्ही काय खिशातून पैसे लावतात का? लोकांच्या पैशांचा वापर होतं, लोक जे कामं करून घेतात आणि त्यात नगरसेवकांचा एक सपोर्ट असतं. पण जे कामांना तुम्ही अडचणी आणू नका. आणि आज जे शब्द दिलेला आहे का बा आम्ही एक केस मागे घेतो आणि काम करून घेतो, आता तुम्ही 2-4-8 दिवसात एक काम लवकर मार्गी लावा अशी मी त्यांना विनंती करतो.